शेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालय लसीकरण केंद्राला मनपा सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते यांनी भेट दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तसंच वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनचवे यांच्या विशेष प्रयत्नातून मोफत लसीकरण केंद्र बुधवारपेठ परिसरातील सम्राट चौक येथील सेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालय इथं सुरू करण्यात आलं. सदर लसीकरण केंद्राला महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे तसंच LHPचे संजीव पाटील, केतन शाह यांनी भेट दिली. सदर भेट दिली असता लसीकरण केंद्रा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि नागरिकांना पाण्याची सोय आदी योग्य नियोजन असल्याचं सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी सांगत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी हर्षल कोठारी, अनिल जैन, श्रेणी कोचर, पुरुषोत्तम धूत, प्रभुराज मैंदर्गी, सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विश्वस्त डॉक्टर कुंभोजकर, मेडिकल ऑफिसर अविनाश चव्हाण, मेडिकल ऑफिसर प्रदीप कस्तुरे, कासार क्लार्क दीपक समर्थ, सुभाष राठोड, उमेश तिवारी, कविता गवळी, सूरज गायकवाड, वासुदेव शिरनाळ, जयपाल वससडेकर तसंच सोलापूर महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक 1 कनिष्ठ लिपिक पांडुरंग सोनवणे, सुहास कुलकर्णी, अवेक्षक राहुल मैत्रे, आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे आदींची उपस्थिती होती.